कारण गोयक परत आमका योगासनाक भांगराचे पदक मेळून हाफ सेंचुरी जाल्ली आसात मेडलांची. त्याचप्रमाणे आमचो गोयचो मातीतलो खेळ म्हणल्यार लगोरी, ही लगोरी डेमो स्पोर्ट्साच्या माध्यमातल्यान आज नॅशनल गेम्साक इंट्रोड्यूस केल्ले आसले आणि अ थ्रिलिंग परफॉर्मन्स हॅज बीन गिवन बाय बोथ द टीम्स अँड फायनली द गोवा वॉन द मेडल, गोल्ड मेडल फॉर द स्टेट ऑफ गोवा. I congratulating to the entire team on behalf of the government and the people of Goa, and thank you Shubham for giving us a gold which is much more needed for this half century. हांव सगळ्याच जे नॅशनल फेडरेशन जे आसात, आमचे योगासनाचे असोसिएशन जे आसात, जनीन जनीन हो खेळ जो आसा तो एक नवे पावंड्याचेर व्हरपा खातीर आधार केल्लो आसा. त्यांच्या मना काळजांचो हांव देव बरें करूं. ट्रेडिशनल इंडियन स्पोर्ट फर्स्ट टाइम 37 नेशनल गेम्स इंट्रोड्यूस झाला याच्या बद्दल डेफिनेटली आज जवळजवळ 7 आम्ही ट्रेडिशनल स्पोर्ट्स इंट्रोड्यूस केले असतात. उद्देश इतलोच असा की नवे खेळाडू ह्या खेळां भितर वाटेकार जाऊन जे खंयच त्यांची ओळख नाशिल्ली त्या नवे खेळांतल्यान त्यांची ओळख निर्माण जावची. गोयचे आमचे जे लोप जाल्ले जे खेळ जे आसात त्याका परत संजीवनी मेळची या दृष्टिकोनातल्यान ह्या नवे खेळाचो आस्पाव आम्ही ह्या 37 राष्ट्रीय खेळा भितर आज समावेश केल्लो आसात. आणि खूप उमेद दिसता की ह्या सगळ्या सबंद भारतातले खेळगडे जे आसात ह्या नव्या खेळां भितर त्यांनी आपले द बेस्ट जे आमकां सुद्धा खेळ काय खबर नाशिल्ले त्याची नावंय आमकां खबर नाशिल्ली ते सुद्धा आमचे सुद्धा माइंड जो आसा तो माइंड आज परत एकदा स्पार्क तातूंत भितर आयल्लो आसा. अँड दॅट इज द ओनली मोटिवेशन अँड द इन्स्पिरेशन. आणि डेफिनेटली हे प्रत्येक खेळगड्या खातीर एक एन्थुझियम असा आणि हे एन्थुझियम असंच तरेचो मुखार खेळगड्या भितर उरचो असे म्हणजे खेळगड्या कडे मागणे करता. आणि तुम्ही प्रत्यक्षात ग्राउंडार देऊचे आणि नवे एक रिकॉर्ड करपा खातीर तुम्ही पुढाकार घेऊचो असे म्हणजे आजच्या तरणाट्यांक गोयचेच न्ही सबंद भारताच्या तरणाट्यांक म्हजो उलो. सर लगोरी जेव्हा हे पावटी डेमो स्पोर्ट्स असो फुडले पावटी तो मेडल टेलिंग येतलो. डेफिनेटली ज्या वेळेचेर खंयचोय जेन्ना खेळ आम्ही नव्यान जेन्ना इंट्रोड्यूस करता तेन्ना तो डेमो खेळूच म्हणून इंट्रोड्यूस काही प्रमाणात आमकां करचो पडटा. पण ज्या वेळेचेर एंट्री मारली तेन्ना फुडल्या पावटी 100% हो लगोरी जो आसा पळय न्ही तो 38 नॅशनल गेम्सां भितर ताजो समावेश जातलो हेची जबाबदारी गोंय सरकार घेतले. त्याचबरोबर इंडियन ऑलिंपिक असोसिएशनाक सुद्धा आम्ही तसे पत्र व्यवहार करून आमच्यो सेंटिमेंट आम्ही तांकां कळयतात. सर आम्ही तुमचं आणि स्टेटमेंट ऐकलं की जसे इफ्फी परमनंट गोयन उरला तसो नॅशनल गेम्सूय तुमचो विचार आशिल्लो की परमनंट गोयचे अशें सारखो तुम्ही तो ऐकोना. हांवें स्टेटमेंट ऑन द बेजीस ऑफ द बाकीचे सगळ्या अति महनीय जे व्यक्ती असा ज्यांनी खेळांक 25 वर्सां आपले योगदान दिले असतात मोर दॅन 25 इयर्स देअर स्टेटमेंट इज दॅट गोवा शुड बी अ परमनंट वेन्यू फॉर द राष्ट्रीय खेळ. पण गोयात राष्ट्रीय खेळ करत म्हणजे कितलो तरेचो खर्च येतात हे सगळे आमकां सगळे खबर असत. पण डेफिनेटली सेंट्रल गव्हर्नमेंट जर डेफिनेटली हे सगळं काही गोष्टी जर खर्च उभारता आणि आम्ही जर आमच्याकडे जर पोटेन्शियल जर असा तर डेफिनेटली गोवा विल बी रेडी फॉर होस्टिंग द एनी काइंड ऑफ नॅशनल गेम. नॉट ओन्ली नॅशनल गेम्स, आय एम ओनली आईंग माय ड्रीम इज देअर टू होस्ट द ऑलिम्पिक गेम्स इन द स्टेट ऑफ गोवा.